नमस्कार मुलांनो, आत्तापर्यंत आपण संख्यांची बेरीज करण्याच्या अनेक पद्धती शिकलो. ह्या धड्यात आपण ह्यांचा वापर करून मनातल्या मनात बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत. अनेक वर्षांपूर्वी गावात दुष्काळ पडला होता. सर्व लोक भुकेनी व्याकुळ झाले होते. एके दिवशी अचानक गावाच्या मधोमध एक वेल दिसली. ती वेल खूपच जाड आणि उंच होती. इतकी उंच की ती आकाशापेक्षाही उंच होती. ही वेल खूपच खास होती. तिच्या प्रत्येक पानावर एक एक गणित कोडे लिहिले होते. अनेक लोकांनी वेलीवर चढण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी घसरून खाली पडले. आणि मग मीनूला एक युक्ती सुचली. तिने वेलीवर लिहिलेले एक कोडे पाहिले. ते कोडे होते, मुलांनो या कोड्याचे उत्तर तुम्ही मनातल्या मनात शोधू शकाल का? हो, आपण शिकलो की बेरजेच्या पद्धती वापरून ही बेरीज पटकन करू शकतो. पहिल्यांदा 25 मध्ये आपण 3 वाढवू म्हणजे झाले 28. आता आपण 28 आणि 30 ची बेरीज केली तर मिळतील 58. बघितलं आपण हे किती पटकन सोडवलं. मीनूने सुद्धा आपल्याप्रमाणेच मनातल्या मनात गणित सोडवले आणि वेलीच्या पानावर बोटाने 58 हे उत्तर लिहिले. मीनूने उत्तर लिहिल्यानंतर वेल जमिनीत थोडी खचली आणि लहान झाली. काकांनी कोड्याचे उत्तर अशा प्रकारे पटकन शोधले. 01 आणि 01 यांची बेरीज झाली 0. 010 आणि 010 जोडल्यावर झाले 0. शेवटी 500 आणि 200 यांची बेरीज केल्यावर झाले 700. मुलांनो लक्षात ठेवा, जर कोणत्याही 3 आकडी 2 अशा संख्यांची बेरीज करायची असेल ज्यांच्या दशक आणि एकक स्थानी 0 आहे, तर आपण केवळ शतक स्थानी असलेल्या संख्यांची बेरीज करून त्याच्या पुढे 20 लावून पटकन उत्तर शोधू शकतो. काकांनी सुद्धा मेनू प्रमाणेच तिच्या बोटाने कोड्याचे उत्तर 700 वेलीच्या पानावर लिहिले आणि परत तसेच झाले. वेल अजून जमिनीत खचली आणि लहान झाली. बबनने काकांना आणि मेनूला असे करताना पाहून पुढचे कोडे सोडवण्यास सुरुवात केली. पुढचे कोडे होते, मुलांनो तुम्ही या कोड्याचे उत्तर पटकन काढण्यासाठी एक सोपा उपाय शोधू शकाल का? चला आपण सोबतच करूया. 128 आपण 100 आणि 28 यांची बेरीज करून अशा प्रकारे लिहू शकतो. आता आपण आत्ता शिकल्याप्रमाणे 100 आणि 600 यांची बेरीज करून 700 लिहू शकतो. आता हे एकदम सोपे आहे. 700 आणि 28 यांची बेरीज केली तर होतील 728. बबनने वेलीच्या पानावर 728 उत्तर लिहिले आणि वेल अजूनच खाली धसून लहान झाली. आता वेलीवर केवळ 3 कोडे राहिली आहेत. काय तुम्ही या 3 कोड्यांचे उत्तर मनातल्या मनात शोधून वेलीवर लपलेली वस्तू गाववाल्यांना मिळवून देऊ शकाल का? अरे वा मुलांनो, तुम्ही हे खूपच लवकर आणि एकदम बरोबर सोडवले. जशी गाववाल्यांनी सगळ्या कोड्यांची उत्तरे लिहिली, वेल एकदम जमिनीच्या आतच गेली. वेलीच्या एकदम वर एका टोपल्यात खूप साऱ्या स्वादिष्ट खाण्याच्या गोष्टी ठेवलेल्या होत्या. ह्या टोपलीला बघून सगळे गावकरी खूपच आनंदी झाले. गाववाल्यांनी टोपलीतल्या गोष्टी सर्वांना वाटून खाल्ल्या. ज्याप्रमाणे त्यांनी सर्वांनी मिळून कोडी सोडवली होती,
आपण बघितले की कशा प्रकारे अंकांना तोडून पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने जोडून आपण सहजपणे मनातल्या मनात बेरीज करू शकतो. पुढल्या धड्यात आपण याची काही अजून मजेदार उदाहरणे बघणार आहोत.